नमस्कार, अरुणाज कुकिंग मध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला लहान बाळासाठी खिचडी बनवून दाखवणार आहे, व्हेज खिचडी। तर इथे मी हे 3 चमचे इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे। आणि इथे मी थोडेसे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत, काही भाज्या घेतलेल्या आहेत। इथे मी लहान तुकडे करून घेतलेले आहे बीनचे, गाजरचे आणि 4-5 वटाणे घेतलेले आहे। तर याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे जसं मी इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही याऐवजी कोणताही तांदूळ घेऊ शकता, आंबे, मोहर, बासमती। तर आता मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मी भाज्या आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर हे अशा प्रकारे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्यामध्ये। आता यामध्ये मी या भाज्या ॲड करून घेणार आहे आणि आता मी तुम्हाला याची खिचडी बनवून दाखवणार आहे। गॅसवरती कुकर गरम करून घेतलेला आहे। आता कुकरमध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेतलेले आहे। तर ही खिचडी आपण लहान मुलांसाठी करतोय, तर लहान मुलांना खूप प्रमाणात जिरे मोहरी टाकलेले आवडत नाही आणि ते मग खिचडीसुद्धा खात नाहीत, पण त्याचा स्वाद खिचडीमध्ये उतरावा म्हणून मी या तुपामध्ये 1-1 चिमूटभर सर्व साहित्य टाकून घेणार आहे। तर गरम झालेल्या तुपामध्ये चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे टाकून घेतलेले आहे। 1 लसूण पाकळी जी आहे त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले, ते सुद्धा तुपात टाकलेले आहे। 1-2 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे आणि चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे। तर छान असा लसणाला खरपूस असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खमंग अशी फोडणी करायची आहे। तर फोडणी छान परतून झालेली आहे। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले डाळ, तांदूळ आणि भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत तुपामध्ये। तर इथे जसे मी फक्त मूग डाळ वापरलेली आहे, यामध्ये तुम्ही अजून मसूर डाळ ॲड करू शकता आणि घरात उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। तर तुपामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेले आहे आणि इथे हे चिमूटभर मी हळद वापरलेली आहे। आता हे सर्व पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी 3 पट पाणी टाकून घेणार आहे। तर जेवढे डाळ, तांदूळ आणि भाज्या आहे त्याच्या 3 पट पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर लहान बाळासाठी आपण ही खिचडी बनवतो आहे, मऊसूत खिचडी बनवायची आहे म्हणून पाण्याचा वापर मी जास्त केलेला आहे। तर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे। तर हा कुकर जो आहे हा लहान कुकर आहे, 2 लिटरचा कुकर आहे। तर मी 5-6 शिट्ट्या घेणार आहे कुकरला। आणि जर तुम्ही मोठा कुकर वापरत असाल तर 3 शिट्ट्यामध्ये ही खिचडी व्यवस्थित शिजते। तर मध्यम आचेवरती मी गॅस ठेवलेला आहे। मध्यम आचेवरती गॅसची आच ठेवायची आहे आणि 5-6 शिट्ट्या मी इथे घेणार आहे, कारण हा कुकर लहान आहे आणि खूप पटापट याच्या शिट्ट्या होतात। तर 5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी गॅस बंद केलेला आहे। कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। जेव्हा कधीही आपण कुकरमध्ये कोणतेही अन्न शिजवतो तर कुकर थंड झाल्यानंतरच झाकण उघडायचे आहे कुकरचे, कारण कुकर थंड होईपर्यंत अन्न शिजण्याची प्रोसेस कुकरमध्ये चालूच असते। आता कुकरवरचे मी झाकण काढून घेतलेले आहे। तर खिचडी छान मऊसूत शिजलेली आहे, पण आपण ही लहान बाळासाठी बनवलेली आहे। तर ही खिचडी मी चमच्याने थोडीशी अशी स्मॅश करून घेणार आहे। आणि इथे भाज्यांमध्ये तुम्ही भोपळा घेऊ शकता, बटाटा घेऊ शकता। खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये ॲड करून तुम्ही लहान बाळाला खिचडी बनवू शकता। तर या खिचडीमध्ये जी कढीपत्त्याची मी पाने टाकली होती ती मी पाने काढून घेणार आहे। तर आता ही जी खिचडी तयार झालेली आहे ही मऊसूत आहे आणि दाटसर आहे। तर 1 वर्षाच्या पुढच्या बाळाला तुम्ही एवढी दाटसर खिचडी खायला घालू शकता, पण जर काही बाळांना एवढी दाटसर खिचडी आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि 10-1 वर्षापर्यंतच्या बाळाला थोडीशी पातळच खिचडी खाऊ घालायची आहे। तर ही जी एवढी दाटसर खिचडी आहे ही मी थोडीशी पातळसुद्धा तुम्हाला कशी करायची ते दाखवणार आहे। तर यामध्ये मी थोडेसे पाणी ॲड केलेले आहे। आता पाणी ॲड केल्यानंतर ही खिचडी पूर्णपणे पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा गॅस चालू करून ह्या खिचडीला 1 मिनिटे उकळी घ्यायची आहे। तर 1 मिनिटे मी या खिचडीला चांगली उकळी घेतलेली आहे आणि छान पातळ अशी खिचडी बनून तयार आहे। आता मी गॅस बंद करणार आहे।
तर मस्त गरम गरम मुगडाळ तांदळाची खिचडी बनून तयार आहे। तर जशी ही लहान बाळांसाठी बनवलेली आहे, तर खिचडी कोमट झाल्यानंतर बाळाला ही खिचडी खाऊ घाला आणि अशाच प्रकारे ही खिचडी तुम्ही वयोवृद्ध व्यक्तींसाठी, आजारी व्यक्तीसाठी घरामध्ये तुम्ही नक्कीच बनवू शकता। तर पचायला हलकी असणारी ही मुगडा तांदळाची खिचडी तुम्ही रोज बाळाला खाऊ घाला, कधी भाज्या घालून कधी भाज्या न घालता। तर ही खिचडी खाल्ल्यामुळे एकतर बाळाला भरपूर ऊर्जा मिळते, बाळाचं वजनसुद्धा वाढतं आणि बाळ हेल्दी राहतं। तर 10 महिन्याच्या पुढच्या बाळासाठी बनवलेली ही खिचडी तुम्ही, तुमचं बाळ जेवढी खिचडी दाटसर आणि पातळ खातं त्याप्रमाणे पाणी ॲड करून तुम्ही बनवा। आणि 6 महिन्याच्या पुढच्या बाळासाठी मी इन्स्टंट खिचडी पावडरची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा। हा व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि अरुणाज कुकिंगला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।